पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी ठाण्यातील दानवे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या बाप्पाची चांदीच्या मूर्तीची स्थापना करत गजाननाची आराधना केली. त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. सध्या जगामध्ये जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि जल प्रदूषण थांबवण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज बनलेली आहे. गणपती बाप्पाचा उत्सव एकीकडे सुरू आहे, खूप सुरू आहे, आणि त्या गणपती बाप्पाच्या उत्सवातूनच जल प्रदूषण कसं थांबवलं जाईल ह्याचंच एक देखावा तयार केलेला आहे. याचं एक उदाहरण म्हणजे दवणे कुटुंब. गेली 35 वर्ष कुटुंब हा गणपती बाप्पा साजरा करत आहेत. होऊ शकतात हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा सण साजरा करताना दवणे त्याची पूजा करतात आणि त्यानंतर त्याच मूर्तीचं विसर्जन करतात बालदीमध्ये, जेणेकरून जो जल प्रदूषण ते टाळावं म्हणून. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी एक छानसा देखावा तयार केलेला आहे, कमळ बनवलेला आहे. कमळामध्ये विराजमान बाप्पा असं त्यांनी दर्शवलेला आहे. पूर्ण जो कमळ आहे हा पुठ्ठ्याने बनवलेला असं देखावा आहे. कुठेतरी कुठे असं प्लॅस्टिक थर्माकोलचा वापर होऊ नये हे तरी पाहिलेलं आहे. छान छोटंसं असं देखावा त्यांनी तयार केलेलं आहे. पाठीमागे त्यांनी फुलांची गारज बनवलेली आहे, फुलं सोडलेली आहेत त्यामुळे, आणि त्याच्यामागे काही लाईट्सचे इफेक्ट सोडलेले आहेत. त्यामुळे त्या देखावा हा जो बनलेला आहे तो सुंदर दिसत आहे. एकंदरीत प्रत्येक वर्षी इको फ्रेंडली कन्सेप्ट जपण्याचा त्यांचा मानस असतो आणि ह्यावर्षीही त्यांनी हा ही कन्सेप्ट जपलेली आहे. जल प्रदूषण टाळण्यासाठी हा त्यांचा एक महत्त्वाचा प्रयत्न असणार आहे. 35 वर्ष हे असा बाप्पाचा उत्सव साजरा करत आहेत. आपल्याबरोबर रोहन दवणे त्याच्या सर काय दाखवायचं आहे या देखावायतनं आणि गेली 35 वर्ष कसा तुम्ही उत्सव हा साजरा करताय? गेली 35 वर्ष आम्ही गणेशोत्सवाचा साजरा करतो घरातल्या घरात. या गणेशोत्सवाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. एक दुसरा प्रकार म्हणजे आम्ही आपण बघू शकता की जल प्रदूषण होऊ नये आणि इतर प्रदूषण कोणत्याही प्रकारचं म्हणून आम्ही पुठ्ठ्याचं डेकोरेशन केलेलं आहे, मागे फुलांची आरास केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे आमची जी देवाची मूर्ती आहे ही सुद्धा चांदीची आम्ही ठेवली आहे. ह्या चांदीच्या मूर्तीचं आम्ही घरातल्या घरात छोट्या बाऊलमध्ये विसर्जन करतो पाण्यातल्या पाण्यात आणि ती मूर्ती परत आम्ही नेट ठेवून देतो. पण आमचा मूळ उद्देश हाच आहे की जल प्रदूषण होऊ नये. हा दरवर्षी आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवायचाही प्रयत्न करत असतो की आमच्यापासून अजून काही लोकांनी प्रेरणा घेतली की त्यातल्या जल प्रदूषणाला थोडा आळा बसेल. की तो महत्त्वाचा मोलाचा संदेश दिलेला आहे. आपल्याला अजून काही किती गरजेचं आहे इको फ्रेंडली कन्सेप्ट जपणं सध्या? आजच्या जगात फार गरजेचं आहे इको फ्रेंडली असणं, कारण आपण बघतोच की जलप्रदूषणाचे किती दुर्गामी परिणाम होतात माणसाच्या जीवनावरती आणि ते सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे शक्यतो प्रत्येकाने जलप्रदूषण, वायुप्रदूषण, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण असू दे ते टाळणं गरजेचं आहे. महत्त्वाचा सल्ला देत आहेत, कारण की खरंच जल प्रदूषणाचं कुठलंही प्रदूषण असो ते एक हानिकारकच आहे. मग समाजासाठी हानिकारक आहे, आपल्या स्वतःसाठी हानिकारक आहे. त्यासाठी कोणताही उत्सव साजरा करताना अशा प्रकारचे संदेश द्या, अशा प्रकारचं एक संबोधन करा, जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल. आणि असंच विचार घेऊन दोन्ही कुटुंब गणपती बाप्पा गेली अनेक वर्ष साजरा करत आहे. मनीषसह कपिल राऊत, जी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.